या घटनाची पार्श्वभूमी अशी आहे की ती या केसमध्ये जी विक्टिम आहे ती तरुणी सध्या पुणे येथे एका इन्स्टिट्यूटमध्ये इंटिरियर डिझायनिंगचे कोर्ससाठी आहे आणि याचे अगोदर त्यांनी आपला ज्युनियर कॉलेज जे आहे ते कोथरूडमध्ये कॉलेजवरून ज्युनियर कॉलेजमधून केला आहे. त्यावेळी त्याची जे आरोपी आहे ह्या गुन्ह्याचा त्याच्याबरोबर ओळख झाली होती. त्या ओळखी काही वेळानंतर त्याच्यामध्ये कुठले प्रकारचे डिफरन्सेस आले आणि तो त्याचे म्हणण्यानुसार विक्टिमच्या म्हणण्यानुसार जो आरोपी आहे ते वारंवार त्यांना शिवीगाळ करणे किंवा त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून त्याच्याबरोबर जे संबंध होते त्याची ओळखत होती ते पण ते बाजूला केली. त्यामुळे तो त्यांना वारंवार फोन करत होता आणि त्यांनी त्यांना काही रिस्पॉन्स ना दिल्यामुळे तो आता पुणे शहरात आला. कारण ते ही मुलगी इथे शिक्षणासाठी होती. ते इथे येऊन परत त्यांना त्यांनी विचारला की तुम्ही माझे बरोबर डायलॉग करा. पण ते त्यावेळी त्याची काहीतरी आर्ग्युमेंट झालेला आहे त्यामुळे त्यांनी मनात राग धरून एक शार्पेस्ट वेपनचा वापर करून ते मुलीच्या हाताला आणि डोक्याला मारला. पण ती मुलगी जी आहे ती सुरक्षित आहे. त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट देण्यात आलेला आहे. प्रायमरी ट्रीटमेंट देण्यानंतर त्याची जी तक्रार आहे ती नोंदवण्यात आलेली आहे आणि भादवी भारतीय दंड विधान जे आहे त्याची कलम 307 खाली जे आहे ते गुन्हा दाखल केला जात आहे. आणि ते जे आरोपी आहे त्याच्या पण ते जे वैद्यकीय आहे ते वैद्यकीय प्रक्रिया चालू आहे आणि हे पूर्ण झाले की त्यांना अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. आणि ही स्टुडंट्सला एक सामाजिक आणि एक कल्चरल मेसेज आहे पोलिसाकडून पण आहे समाजाकडून पण आहे की तुम्ही कुठलेही प्रकारचा गैरप्रकार असा करू नये. तुमचाही जे फ्युचर आहे भविष्य आहे ते याच्यामुळे खराब होऊन जाणार आहे. एकदा FIR दाखल झाली किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला ते तुमचे भविष्यावर गैरपरिणाम होणार आहे. ते प्रत्येका स्टुडंटने आपले स्टुडंट स्टडीजवर फोकस केला पाहिजे. आपले करिअर फोकस केला पाहिजे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजवर आपली फिटनेसवर फोकस केला पाहिजे आणि फालतूगिरीचे कोणत्याही प्रकारचे प्रकरणामध्ये अडकू नये आणि कोणाही दुसरे विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये असा आमच्याकडून एक मेसेज आहे. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.